आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोचले ते जीवेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सर्व रसिकांचं आणि खवय्यांचं पोटभर स्वागत. काय असं म्हणतात की बरेचशा स्टार मंडळींना फाय स्टार मध्ये खायची फार हौस असते किंवा आवड असते, पण हा समज खोटा पाडणारी एक व्यक्ती आज आपल्याकडे इथे आलेली आहे. मुद्दाम आम्ही त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. ह्या व्यक्तीच्या हस्ते बऱ्याच स्टार लोकांनी केलेलं आहे. मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो श्रीमती निर्मलाताई कोटेकर यांचं. त्यांच्या हातातून आणि त्यांच्या हस्ते अनेक लोकांनी आपलं पोट भरलेलं आहे. तर मला एक फक्त सांगा निर्मलाताई, तुमच्या हातचं जेवण किती जणांनी आणि कोणी कोणी खाल्लं असेल आजपर्यंत अंदाजे? बऱ्याच जणांनी, मीन्स माझ्याही लक्षात राहत नाही तेवढं, पण वेल नोन सगळेच सगळे. उदाहरणार्थ जयाजी आहे, जया बच्चन, आशा भोसले, वंदना गुप्ते, सीमा देव, वैदाजी, आशा पारेख, बरेच जण आहेत. सगळी मंडळी आहेत, व्हेज नॉनव्हेज सगळं ऑलराऊंड. बरं, तुमच्या घरी कोण कोण आहे? घरी माझे मिस्टर, दोन मुलगे आणि मुलगी लग्न झालेली आहे. बरं, मुलं काय करतात? मुलं सर्व्हिस करतात. एक आय टी एच आर करून आय टी मध्ये आहे. बरं, देन एक जसरा ग्राफिक्स आहे, ग्राफिक्स मध्ये त्याने एमबीए केले. ओके, आणि मिस्टर काय करतात? मिस्टर इज मार्केटिंग मॅनेजर. बरं, आणि मग हे तुमचं जेवणाचं जे आवड आहे ती लहानपणापासून आहे की नंतर तुम्ही हौस म्हणून सुरू केले? नाही, नंतर मी असं, मी नॉनव्हेज स्वतः अंड सुद्धा खात नाही. बर, अरे. आणि मग एक आवड म्हणून, आवड मीन्स घरच्यांना हवंय. करताना त्रास नाही होत? आधी झाला. बर, नंतर मग ती सवय पडली. आता 20-20 किलो सुद्धा मला काही त्रास होत नाही, थंड डोक्याने मी करते. बर, मला एक सांगा, ह्या सर्व किती वर्ष साधारणपणे हे करताय तुम्ही? 90 मी स्टार्ट केलं आहे. 90 म्हणजे आज 26 वर्ष झाले. 26 वर्ष झाले. 16 वर्ष झाले. 16 वर्ष. थोडं गणितात माझं लहानपणापासून कच्चं आहे, खूप वेळा मार खाल्लाय शाळेत आणि आईचा. तर 16 वर्ष झाली आपली. या 16 वर्षात तुम्ही अनेक कलाकारांना बघितले असतील, त्यांचे मूड बघितले असतील, त्यांच्या आवडीनिवडी बघितल्या असतील. तर आपलं एक सहज कुतूहल म्हणून विचारतो, जया बच्चनना काय आवडतं खायला? माझ्याकडचे बिर्याणी. बिर्याणी, देन प्रॉन्स पिकल, हरा चिकन आणि मुर्दुसे म्हणजे जे फिश असतं आणि स्टफ पॉम्फ्रेट, हे खूप आवडतं. ओके ओके. आणि व्हेज मध्ये आवडीने खाणार कोण आहे तुमचा, तुमच्याकडे असलेला आर्टिस्ट? व्हेज मध्ये बरेच जण असे आहेत. फक्त व्हेजच पाहिजे असं कोण आहे? असं शक्यतो असं फार कमी आहेत. फार कमी आहेत. बरं, आजपर्यंत या 16 वर्षाच्या कारकिर्दीत कधी तुमच्यावर अशी फसवणूक होण्याचा काही प्रसंग आलाय का? हो, तुमच्याच बाप नावाने झालेला आहे तो प्रसंग. माझ्याच नावाने? हो. काय काय झालं? मी प्रशांत दामले बोलते म्हणून फोन आला मला आणि नंतर मी पण घाईत होते त्यामुळे मी तो म्हटलं, तर म्हणे मॅडम मला जरा 3 किलो बिर्याणी उद्या मटण बिर्याणी करून हवी आहे, रेडी ठेवा बाय वन, आय कम अँड कलेक्ट म्हणून म्हणाले ती व्यक्ती. म्हटलं ठीक आहे. आणि प्रशांत दामलेंचं नाव सांगितल्यावर मी काही बोललं नाही, म्हटलं ठीक आहे. आणि मी रेडी ठेवली. नेक्स्ट डे मग मी 1 वाजून गेल्यावर घ्यायला कोणी आलं नाही म्हणून मला माहिती होतं की अजिंक्य देव आणि तुम्ही फ्रेंड्स आहात, तर म्हणून मी सीमाताईंना फोन केला आणि सीमाताईंना म्हटलं, सीमाताई जरा प्रशांत दामलेंचा नंबर देता का? म्हटलं असं असं झालं आहे. का ग, का काय झालं? तर म्हटलं असं असं झालं आहे. तर मग त्यांनी नंबर दिला आणि मी तुमच्या घरी फोन केला. त्यावेळेस तुम्ही जस्ट टूरवरनं आला होतात. म्हणे कोटेकर मी आत्ता येतोय घरी म्हणून म्हणाला. आणि तर जर माझ्या नावाने जरी कोण फसवणूक केली असेल
तर मी ते मागून घेतो फ्रेंड्सना बोलून. तर म्हटलं तसं काही हे करायची गरज नाही म्हणून त्यावेळेस मी म्हटलं. तुम्ही मला सांगितलं होतं तो महाभाग आला की फोटो काढून ठेवा, हे तुम्हाला आठवत आहे का? बरेच वर्षापूर्वी. थोडं थोडं आठवत आहे कारण खूप वर्ष झाली त्याला. पण हे असं घडेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. असो, तुमची 3 किलो बिर्याणी वाया गेली नाही ना? नाही नाही, ते महत्वाचं. अन्न हे पूर्णपूर्ण वाया जाता कामा नये. तर आज आपण आपल्या विषयाकडे वळूया. आमचे खवय्ये सगळे रेडी झालेले आहेत. तुम्ही काय त्यांना दाखवणार आहात आणि काय शिकवणार आहात याच्याविषयी त्यांच्या मनात खूप उत्सुकता आहे. तर आपण आपल्या किचनकडे जायचं का? ओके, या ना. आणि आज तुम्ही काय शिकवणार आहात, काय दाखवणार आहात? स्टफ कॅप्सिकम खिमा भरलेला. स्टफ कॅप्सिकम खिमा आणि मटन चॉप्स. ओके, आपण सुरुवात करायची का? सर्वप्रथम पहिल्यांदा काय दाखवणार तुम्ही? स्टफ कॅप्सिकम खिमा. स्टफ कॅप्सिकम खिमा. ओके, आपण आधी जिन्नस बघूया, त्याचे काय काय लागतं ते आम्हाला जरा सांगा. हे बघा, कांदा, टमाटा, मीठ, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, खिमा आहे, हळद, मिरची पावडर आणि हे कॅप्सिकम आणि हे कोथिंबीर. कोथिंबीर. ओके, जिन्नस काय लागतात हे आपल्याला कळलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जाऊया. ओके, तर प्रथम मी काय करते की हे कॅप्सिकम जरा गरम पाण्यात घालून. ओके, 1 मिनिट सुद्धा नाही, जस्ट हे करून काढून घ्यायचं ते. बरं, आम्ही थोडंसं गरम पाणी आधी गरम होतं त्यामुळे काय वेळ आपला कमी जातो त्यामानाने. हे केलं की काय होतं? हा कलर शक्यतो जास्त बदलत नाही आणि ते अगदी नरम पडत नाहीत कॅप्सिकम. मग नाहीतर स्टफिंग केल्यावर ते नरम पडतात, ते होत नाही. आता खिमा करायला ह्याचं काम संपलं का? ह्याचं संपलं. तिथे जस्ट आता आपण खिमा सुरुवात करूया. खिमा स्टफिंगचं हे करायला हे मी गॅस पेटवायला शिकलोय बरं का? ओके, बारीक असलं तरी तेल थोड. जास्त तेल हे करायचं नाही कारण ते नंतर तेल जरा लागेल. टोमॅटो अच्छा, आपण आता आलं लसूण पेस्ट जरा थोडी टाकूया त्याच्यात आणि नंतर हळद पावडर आपण जरा टाकूया त्याच्यात थोडीशी. त्यानंतर काय? मिरची पावडर. मिरची, मिरची पावडर थोडी, गरम मसाला थोडा, गरम मसाला आणि मीठ. आपण नंतर ते खिमा घातल्यावर सगळ्यात शेवटी जरा म्हणजे अंदाजाने मीठ घालता येईल. साधारणपणे मीठ आपण सगळ्यात शेवटी घालतो ना? हो, आणि खिमा घातलात तरी चालेल. तुम्हाला खिमा देऊ का? थोडा खिमा. साधारण तयार व्हायला आता किती वेळ लागेल आपल्याला? 10-1 मिनिटं लागतील. 10 मिनिटं लागणार आहेत. 10 मिनिटं आपल्याला थोडस थांबायला लागेल. पण आपण एक छोटासाच ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर परत येऊया आणि खिमा कुठपर्यंत आलाय ते बघूया. स्टफ कॅप्सिकम खिमा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, मीठ, गरम मसाला पावडर, आलं लसूण पेस्ट, खिमा, हळद, लाल तिखट, सिमला मिरची, तेल, कोथिंबीर आणि पाणी. कृती: प्रथम सिमला मिरची गरम पाण्यामध्ये घालून काढून घ्यावी. तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर आणि खिमा घालून मिश्रण परतून घ्यावं. खिमा तयार झालेलं आहे, तुम्ही ह्याच्यात काढून घेतलेलं आहे. आणि आता पुढची कृती काय ते बघूया, कारण आपण ऑलरेडी तेल गरम करत ठेवलेले. निर्माताई पुढे काय करणार? आता हे बघा, हे कॅप्सिकमला मी कट हे करते असं आणि त्याच्यात मग खिमा भरायचा. त्यात भरायचा असं हे करून हे करून असं खिमा भरते मी. लहान मुलांना करतात ना असं भरायचा. तो भरपूर गेला पाहिजे त्याच्या आतमध्ये. तो अप्रतिम टेस्ट लागत असावी. म्हणजे ऍक्च्युअली खिमा कसा होतोय त्याच्यावर पुढचं सगळं अवलंबून आहे, नाही का? आणि कॅप्सिकमचं वेज आणि नॉन वेज दोन्ही ह्याच्यात मिक्स होतंय.
म्हणजे व्हेज खाणारा हळूच खाऊ शकतो हे नकळत खाऊ शकतो खातो असं सांगून खाऊ शकतो हे बघा हे ओके ही झाली मिरची अशी भरलेली हे करू हे आपण असं तेलावर ठेवू शकतो देन सेकंड हे मी हे करते कट करतो हे असं झालं ना ओपन असं हे होईल याच्यात हा किमान असं भरायचं एकाच बाजूने उघडायची मिरची तुम्ही दोन्हीकडून उघडून चालणार नाही बरं का भरपूर किमा भरला गेला पाहिजे त्याच्यात म्हणजे ते बरोबर टेस्टी लागतं टेस्टी ओके ओके हे असं मी ठेवलं तर गॅस जरा गॅस ऑन केल्यावर हे जरा गॅस लहान ठेवू का मीडियम ठेवू मीडियम ठेवा ओके ओके आता पुढे आता हे झाकण आपण असं लावून ठेवू यायला ओके म्हणजे मग ते होणार जे काय आतल्यात व्हायचं ते होईल ह्याला साधारण किती वेळ लागेल एक पाच एक मिनिटं पाच एक मिनिटं लागते फक्त कॅप्सिकम जरा नरम व्हायला ओके पाच मिनिटं लागणार आहेत तोपर्यंत तुम्ही याची सगळी जिन्नस काय लागतात आणि कृती एकदा लिहून घ्या स्टफ कॅप्सिकम खिमा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य कांदा टोमॅटो मीठ गरम मसाला पावडर आलं लसूण पेस्ट खिमा हळद लाल तिखट सिमला मिरची तेल कोथिंबीर आणि पाणी कृती प्रथम सिमला मिरची गरम पाण्यामध्ये घालून काढून घ्यावी तेल गरम करून त्यात कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट हळद लाल तिखट गरम मसाला पावडर आणि खिमा घालून मिश्रण परतून घ्यावं तयार मिश्रणामध्ये मीठ घालून शिजवून घ्यावं गरम पाण्यामधून काढलेल्या सिमला मिरची मधोमध कापून त्यात तयार खिमा भरून घ्यावा भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात भरलेल्या सिमला मिरची ठेवून झाकण लावून पाच मिनिटं शिजवून घ्यावं मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असेलच आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे जातोय दुसरी रेसिपी काय आहे मला सांगा मटन चॉप्स मटन चॉप्स पहिल्यांदा आपण त्याचे जिन्नस बघूया का काय लागतं ओके सांगता का हे मटन चॉप्स आहेत दही डालडा हळद पावडर मिरची पावडर गरम मसाला मीठ आलं लसूण पेस्ट एवढं काय हे अंड ते फ्राय करताना चॉप्स फ्राय करून अंड्यात हे बुडवून फ्राय करायचे ओके ओके आपण कृतीला सुरुवात करूया का ओके काय करायचं आधी हे मटण मी ह्याच्यात घेते प्लेट मध्ये त्याच्यानंतर दही दही हा बर दही जेवढं घालते ते मटण सॉफ्ट होईल बर त्याच्यानंतर छोट्या ह्याने मी हळद हळद मिरची पावडर ते आपल्याला हवं तसं घेऊ शकतो आपल्याला कोणाला तिखट आवडत असेल तरी हे आपल्याला तरी हरकत नाही पण त्याला तू जबाबदार राहील हो आणि हे मी ओके आणि हे आलं लसूण पेस्ट बरोबर आणि हे डालडा जो ह्याचं काय करायचं डालडा फ्राईंग पॅन मध्ये गरम करून हे अंड्यात बुडवून हे मटन चॉप्स तयार झाल्यावर ड्राय करून घ्यायचे आणि त्याच्यात मग ते डीप फ्राय करायचे ओके आता नेक्स्ट काय नेक्स्ट हे आता मटण मॅरिनेट करायचं आपण असं हे करून झाल्यावर हे मी कुकरला घालणार आणि हे करून हे बघ हे असं घातलं याच्यात नाही गॅस पेटू हो मंद ठेवू ना हो चालेल मीडियम हे करून आता हे झाकण लावून 10 मिनिटं आपण त्याच्यात ठेवूया हे या संपूर्ण प्रोसेसला लागणार आहेत 19 मिनिटं तोपर्यंत आपण घेऊया छोटासा ब्रेक मटन चॉप्स तयार करण्यासाठी लागणारं साहित्य मटन चॉप्स दही डालडा हळद लाल तिखट गरम मसाला पावडर मीठ कोथिंबीर आलं लसूण पेस्ट आणि फेटलेलं अंड प्रथम भांड्यामध्ये मटन चॉप्स दही हळद लाल तिखट गरम मसाला पावडर मीठ आलं लसूण पेस्ट लावून मिश्रण एकत्र करावं तयार मिश्रण कुकरमध्ये घालून 2 ते 3 शिट्टी करून शिजवून घ्यावं ह्या ब्रेकमध्ये आमचं मॅरिनेशन झालेलं आहे मटण शिजवून झालेलं आहे आणि मी या प्लेटमध्ये तयार ठेवलेलं आहे आता पुढं काय करायचं मला सांगा आता हे बघा हे डालड्याचं डालडा मी ह्याच्यात घालते पॅनमध्ये ओके हे करून हे जे मटण चॉप्स जे आहेत ते हे अंड्यात गोळवून मी ह्याच्यात सोडणार हे जरा वितळलं पाहिजे डालडा करू का कारण नाही तर ते चिकटेल तिथे ओके हे बघा हे मटण चॉप्स आणि त्याच्यात बटाटा वगैरे लावू शकतो पण ते मग त्याची टेस्ट डायरेक्ट अशी मिळत नाही बरोबर ते हे असं
हे मी आता हे असं करून हे 5 मिनिटात ते होणार. हां हे बघा तयार होत आहे. हो 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 वंडरफुल. झालं का हे? हो हो हे झालं. आता मी हे काढते. असं गॅस जरा बंद केला असता. हो कोण करत. क्या बात है. जळकोटेपणा वाढलाय तुमचा माझ्या लक्षात आलंय. असो ह्या रेसिपीला काय काय लागतं हे तुमच्या लक्षात आहेच, पण तुम्ही नीट लिहून घ्या ना परत एकदा काय काय लागतं ते. जिन्नस लिहून घ्या आणि कृती परत एकदा लिहून घ्या. मटन चॉप्स तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: मटन चॉप्स, दही, डालडा, हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर, मीठ, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि फेटलेलं अंड. प्रथम भांड्यामध्ये मटन चॉप्स, दही, हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर, मीठ, आलं लसूण पेस्ट लावून मिश्रण एकत्र करावं. तयार मिश्रण कुकरमध्ये घालून 2 ते 3 शिट्टी करून शिजवून घ्यावं. पॅनमध्ये डालडा गरम करून घ्यावा. शिजलेले मटन चॉप्स फेटलेल्या अंड्यामध्ये बुडवून डालड्यामध्ये तळून घ्यावेत. दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत आणि त्या कशा झाल्या आहेत त्याचा ऑफकोर्स चव घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे मी ही रेसिपी जी आहे कॅप्सिकम त्याची टेस्ट घेणार आहे. हा फर्स्ट क्लास झालंय. मला एक सांगा या दोन्ही डिश पैकी कुठली डिश कोणाला आवडते. ही मटन चॉप्स ही डिश नंदाजींना खूप आवडते आणि सचिन सुप्रिया पिळगावकर यांना माझं कढई मटन अतिशय आवडतं. ओके मला ही डिश अतिशय आवडलेली आहे आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानतोय. नुसते आभार मानत नाही तर तुमची इकडची भेट तुमच्या कायम लक्षात राहावी त्यामुळे आमच्या या संपूर्ण टीमकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. तुम्ही आमच्या कायम लक्षात राहणार आहात. पुन्हा भेटू ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि सुस्त राहा. आय मीन स्वस्थ राहा. खावे अनखिल वावे आम्ही सा